Like, subscribe, and get notified. विषय तसाच असा. आज हा आभारी असा आमचे माननीय चेअरमॅन हाऊसिंग बोर्डाचे जी धारुरकर हांगा येयले असा आणि ते प्रयत्न करता ही घर कशी लोकांचे नावान करून दिवपाची. हांगा जायते डिफिकल्टीज असा. म्युन्सिपाल्टी कडेसून एनओसी मेळना, मागीर ते टाऊन प्लॅनिंगाकडे वचपाक जाय, वेगळे वेगळे एजन्सीज गव्हर्नमेंटाचे इन्वॉल्व्ह असा. माझे एकूच म्हणणे, इवन आम्ही लास्ट टाईम हांव हाऊसिंग बोर्ड मिनिस्टर असताना आम्ही डिसिजन घेतले एन्क्रोचमेंट तरी झाला. ॲटलिस्ट ओरिजिनली त्यांना जे प्लॉट एलॉट केले, ओरिजिनली जी घरां त्यांना एलॉट केली ते तरी त्यांचे पेपर हातीन दिवन दी, त्यांना कांयच सुविधा मेळना. घरान रावन 40 वर्सां मायज ते लोक थंय रावतात, 30 वर्सां मायज रावतात आणि त्यांच्या नावार तेंचे जावना जाल्यार किती फायदो. आणि हे सगळे म्युन्सिपल वर्कर आहात, ते बरं साफसफाई ते करतात. वो प्रोसीजर कंप्लीट किए बिना हम आपके नाम पे नहीं कर सकते, तो उनका मतलब इतना ये था कि ये कैसे भी करके आपको घर देना है. अरे वो मोविन गुदीन हिमसेल्फ इज अ माइग्रंट आणि आज इथून मॅक्सिमम मेजॉरिटी सगळे असलेले ते माइग्रंट. तो एकी आता फाटल्या फुगेट पेटवल्या, ही इज डुईंग प्रिपेरिंग इज ग्राउंड फॉर द कमिंग इलेक्शन. तो यांना रेग्युलराइज करप आणि त्यांना वोट बँक करप. ही मोविन गुजीन म्हणतो ही हिमसेल्फ इज अ कातर भाजी, ही मिक्स भाजी मरे. ही त्याचे रेकॉर्ड काढायचं फाटले आणि यजमाना बरोबर आमगेलो जी दारोलकर. अरे तू कित मायग्रंटा मरा बसपास तुगले कितें आणि प्लॅनिंग चलता कित रे. बिईंग द हाऊसिंग बोर्ड चेअरमॅन अँड यू आर हँड इन ग्लव विथ दीस मायग्रंट मोविन गुदीन. अरे ती जोमीन कोणाली तुम म्हणजे त्यांनी बरं हाऊसिंग तुम रेग्युलराइज करतले ती जमिनी त्यांना दिवपाची. आमगे गोंयकार जितुले बट सफर जाता मरे गांव गांवांनी, त्यांना बळे हाऊसिंग ना. आ वर्सां वर्स तुम आम गोंयकार अशें करून दवरले, ते गोंयकारांक काय चिंतना मरे तुम्ही. शेम ऑन यू अँड जी दारोलकर, शेम ऑन यू. सगळ्यांक भायर काढले हेजे मुखार. वी आर नॉट गोईंग टू रेस्ट नाव, वी आर नॉट गोईंग टू रेस्ट. आज मोविन गुदिनोचे आम्ही स्टेटमेंट ऐकले की तो खे निवड्याची 545 जी घरं आहात हाऊसिंग बोर्डाची तो रेग्युलराइज करतलो म्हणून. रेग्युलरायझेशन प्रोसेस जो कसा आहात न्हू तो म्हाका जाल्यार खबर ना, पण म्हाका दिसता त्याका एक सिस्टम असता. आता कितल्याशा लोकांनी रेग्युलरायझेशन करपाक घातला असतले, कितलेशे गोयकार रावले असतले आपली घरां केन्ना रेग्युलराइज जातली म्हणून, पण हो पंचायत मिनिस्टर फक्त आपल्याच कॉन्स्टिट्युएन्सीन ही घरां रेग्युलराइज करून किती एक्झाम्पल सेट करपाक सोदता ते आमकां खबर ना. हेच सरकार ते ज्यांच्यानी एका राती भितून भूमिपुत्र बील हाडलेले विचार करिनासताना, प्लॅनिंग नसताना, किती यांचे कडे डेटा सुद्धा सारखो ना, आणि हे नाका झाली बिलां हाडून लोकांक फोणान गोयकारांक फोणान घालूंक सोदता. आयज जे राजकारण चल्लां न्हू हे सगळे वोट बँक पॉलिटिक्स. म्हाका जाल्यार दिसता कितें आसा, मोविन गुदिनोक आपली वोट बँक वाडोवपाक जाय म्हणून म्हाका दिसता तेणी हे आयज स्टेटमेंट केला कितें. आणि आयज तो निवाड्या त्या घरांकडे वचून इन्स्पेक्शन करून आयज तेणी मिडियाक एक स्टेटमेंट दिले की आपूण ही घरां रेग्युलराइज करतलो म्हणून. तूं गोंयचो पंचायत मिनिस्टर आणि माझ्या हिसपान जाल्यार तूं जर हे स्टेटमेंट करता न्हू सगळे गोंयचे घरां रेग्युलराइज जावंक जाय तशी जाले. 545 घरां रेग्युलराइज करपाक मोविन गुदीन भायर सरलेल्या कडेन आहा. ऍलान करता न्यू वाडे कॉलनी आनी कोणाची मायग्रंट्सांची. जे सिटी खंय साप दवरतात तांकां डिग्निटीन रावंक वय फॉरेन मनशांक रावंकूच जाय, पूण तेजो फाटी फुडें पयला हांवें तेंचे. तुज्या बंगलो तुजे पळय फ्लॅटां बंगलो तुका कडेन एसेट आहा न्हू, तेंच्या सुबेज एसेट तेंच्या गांवांक आहा. हिंगा हाली तेंचो देखावो मुई जावन साकोर खातात ते हिंगा. आनी तेंच्या बाराबरी तुजी तूं लंगी नाच लंगी घालून तेंच्या बाराबरी नाचताय. आरे गोंयकारां गोंयकारांचो तूं गोंय तेंचोच साबीत करून दाखयल्या काय तेंचो म्हणून. पुणून जे पळय गोंयान तुका गोंयकारांयन सांबाळपाक पळय निवडून तुका पळय पावर दिला, तो गोंयकारच्या खातीर गोंयकारांच्या खातीर कर मरे उजारू. गोंयकारांची पळय घरां मोडटात पळय ते तेचेर आवाज उठाय मरे. गोवर्मेंटाक सांग मरे तुज्या बाबा ती गोंयकारां आमची हें करचो म्हणून, तेन्ना आवाज ना तुजो. वॉच ऑन हॅरोल्ड टीव्ही.